शिंदे गटांनी वापरला उद्धव ठाकरेंचा आवाज, शिवसेना कोणाची धनुष्यबाण चिन्ह कोणाचं यावरून आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनी मुलं पळवणारी टोळी पाहिली होती, ऐकली होती, आता बाप पळवणारी टोळी आली आहे असे म्हणत शिंदे गटावर हल्ला केला. त्यानंतर दसरा मेळाव्यावरून दोन्ही गटामध्ये खडाजंगी सुरू झाली. अशातच दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा तर BKC च्या ग्राउंडवर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा होणार आहे. दोन्ही गटाकडून गर्दी जमवण्यासाठी वेगवेगळ्या प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही गटाकडून टीझरही लॉन्च करण्यात आलेले आहेत. आता एकनाथ शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्याच आवाजात एक टीझर लॉन्च करण्यात आलेला आहे. त्यांना शह देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. शिंदे गटाने दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी आधी बाळासाहेबांचा आवाज वापरला, त्यानंतर शिंदे गटाने आता डायरेक्ट उद्धव ठाकरेंचाच आवाज वापरला आहे. शिंदे गटाने दसरा मेळाव्याचा दुसरा टीझर लॉन्च केला आहे. टीझरमध्ये शिंदे गटाने आपल्या पहिल्या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आणि त्यांचाच आवाज वापरला. याच्यानंतर आता दुसऱ्या टीझरमध्ये उद्धव ठाकरेंचा आवाज वापरत शिंदे गटाने नवी खेळी केली आहे. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून नवा टीझर जारी करण्यात आला. या टीझरमध्ये उद्धव ठाकरेंना जुन्या भाषणाची आठवण करून देण्यात आली आहे. या क्लिपमध्ये उद्धव ठाकरे यांच्या भाषणात शरद पवार, सोनिया गांधी यांच्या नावाचा देखील उल्लेख आहे. निष्ठा विचारांशी लाचारांशी नाही असा टोला शिंदे गटाने ठाकरेंना या टीझरमधून लगावलेला आहे. विसरणा व्हावा अशी टॅगलाईन निष्ठा विचारांशी लाचाराशी नाही अशी या टीझरची कॅचलाईन आहे. यापूर्वी पहिल्या टीझरमध्ये शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आणि त्यांचाच आवाज वापरला आहे. एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ असे म्हणत या टीझरच्या माध्यमातून शिवसैनिकांना दसरा मेळाव्यासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.